पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मंचर परिसरात बिबट्या आणि मादी बिबट्या यांच्यात झालेल्या लढतीत मादीचा मृत्यू झालाय. रात्री उशिरा दोन बिबट्यांच्या शेतात गुरगुरण्याचा आवाज येत होता, मात्र बिबट्याला घाबरत कुणीही शेतात जाण्याची हिंमत केली नाही. आंबेगाव तालुक्यातील शिवंगे गावातील पाबळे मळ्यातील शेतकरी रवींद्र गोरडे यांच्या शेतात एक बिबट माती वय अंदाजे 9 महिने ही मृत अवस्थेत आढळली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तातडीने घटनास्थळी वनविभागाचे तसेच रेस्क्यू पथक हजर झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील मंचर, खेड, आंबेगाव, शिरूर सारख्या ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात बिबटे आढळून येतात, त्यामुळे नागरिकांमध्ये नेहमीच भीतीचे वातावरण असते. त्यामुळे परिसरात बिबट पकडण्यासाठी पिंजरे लावण्याची मागणी देखील नागरिकांमध्ये जोर धरते आहे. आज दिनांक 12 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 8:30 वाजता पोलीस पाटील शिंगवे श्री पंडित गणेश पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार शिंगव्यातल्या पाबळेमाळा येथे बिबट्या एक मृत अवस्थेत आढळला असून त्या ठिकाणी वनपरिक्षेत्र मंचरची बिबट रेस्क्यू टीम व वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्री गायकवाड साहेब यांच्यासोबत आम्ही सर्वजण वनविभागाचे लोक या ठिकाणी घटनास्थळी भेट दिली व सदर बिबट्याचा पंचनामा केला असून सदर बिबट मादी एक मृत हिला बिबट निवारा केंद्र माणिकगाव येथे पुढील शवविच्छेदनासाठी पाठवलेलं आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. लिफ्टच्या खाली महिलेचा कुजलेला मृतदेह आला आढळून आणि 10व्या भारतीय छात्र संसदेचे 20 ते 23 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.